नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीच्या पहिल्या सेक्शन मधला दुसरा धडा बघणार आहोत ज्याचं नाव आहे ऑन सेईंग प्लीज काय नाव आहे त्या धड्याच ऑन सेईंग प्लीज म्हणजे शिष्टाचाराचे महत्व चला लाईन टू लाईन आपण हा संपूर्ण धडा बघूया ऑन सेईंग प्लीज या पाठाच्या लेखकाचं नाव आहे Alfred George Gardiner and 1865 to 1946. First line we are seeing first line. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning offence वॉज undoubtedly इन द रॉंग काय झालं एक जो तरुण लिफ्ट वन होता त्या तरुण लिफ्ट वनन सिटी ऑफिस मध्ये तो कामाला एका लिफ्ट मध्ये ज्यानं हु थ्री अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट ज्यानं काय केलं त्या लिफ्ट मधून एका व्यक्तीला बाहेर हकल अँड

त्याला फाईन भरावी लागली अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स ऑफेन्स शब्द लिहून घ्या ओ ओ डबल डबल ई ई एन सी सी ई ऑफेन्स म्हणजे गुन्हा ऑफेन्स म्हणजे गुन्हा त्यानं जो गुन्हा केला त्या गुन्हा कोणता केला त्या लिफ्ट मध्ये आलेल्या व्यक्तीला बाहेर हकलून दिलं आणि या गुन्ह्याबद्दल त्याला फाईन भरावी लागली फाईन फाईनड म्हणजे त्याला फाईन भरावी लागली त्याला काही रक्कम भरावी लागली त्याला काही मोबदला द्यावा लागला वॉज फाईन त्याला शिक्षा झाली फाईनड शिक्षा झाली फॉर द ऑफेन्स वॉज अनडाऊटेडली इन द रॉंग आणि ही जी शिक्षा झाली ती निसंशय चुकीची होती अनडाऊटेडली म्हणजे त्याच्यामध्ये इतकीही शंका नव्हती त्या व्यक्तीला जी शिक्षा झाली रॉंग होती चुकीची होती बर मला सांगा आता शिक्षा कोणाला झाली लिफ्ट म्हणला कशामुळे शिक्षा झाली ही ही थ्री अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट सो ही वॉज फाईन नेक्स्ट लाईन इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज बरं कशामुळे झाली तर मुद्दा कशाचा होता प्लीज हा शब्द बोलने का मुद्दा का होता प्लीज हा शब्द बोलने का कम्प्लेंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप सेम्प्लेटंट मे तक्रार करा एंटरिंग द लिफ्ट तक्रार करा लिफ्ट मध्य ज्यादा व्यक्ति ला हकल का तो व्यक्ति लिफ्ट आला होता एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप आणि तो लिफ्ट मध्ये आल्याबरोबर त्या लिफ्ट मधल्या व्यक्तीला काय म्हणतो टॉप टॉपला घेऊन चल म्हणजे लिफ्ट टॉपला घेऊन चल द लिफ्ट मॅन डिमांडेड टॉप प्लीज परंतु लिफ्ट मध्ये जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने कोणती मागणी केली त्या व्यक्तीनं मागणी केली तू नुसतं टॉप म्हणायचं नाही तू काय म्हणायचं टॉप प्लीज ही डिमांडेड द लिफ्ट मॅन डिमांडेड

बाहेर फेकून दिलं मित्रांनो इथं पुढची लाईन बघतोय आपण धीस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार या ठिकाणी तो जो लिफ्टमन आहे त्याने शिष्टाचाराची अवाजभी मागणी केलेली आपल्याला दिसून येते आवाजवी म्हणजे गरजेपेक्षा जास्त त्याने त्याचा आग्रह धरला होता डिस्कर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी डिस्कर्टसी म्हणजे काय असभ्य वर्तन असौजन्याने वागणं इज नॉट अ लिगल ऑफेन्स एखाद्या बरोबर तुम्ही असभ्यपणे वागले तर तो कायद्याने गुन्हा नाही अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी एखादा व्यक्ती जर आपल्यासोबत असभ्यपणे वागला तर कायदा त्याच्याबरोबर आपल्याला भांडण्याची परवानगी देत नाही कायदा आपल्याबरोबर जर कोणी असभ्यपणे वागलं तर त्याच्याशी भांडणं करा म्हणून परवानगी देत नाही इफ इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस जर एखादा बर्गलर बर्गलर म्हणजे दरोडेखोर लिहून घ्या बर्गलर म्हणजे दरोडेखोर बर्गलर म्हणजे कोण दरोडेखोर इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस जर एखादा बर्गलर म्हणजे दरोडेखोर जर माझ्या घरामध्ये शिरला अँड आय नॉक हिम डाऊन आणि मी जर त्याला खाली पाळलं त्याला लाल्या लॉ विल अक्विट मी तर कायदा कायदा संरक्षण करेल मला शिक्षा करणार नाही अक्विट म्हणजे सोडून देणे कायदा काय करेल मला सोडून देईल कधी सोडून देईल जर एखादा दरोडेकर एखादा चोर एखादा गुन्हेगार माझ्या घरात शिरला आणि इफ आय एम फिजिकली असल्टेड अँड आय नॉक किम डाऊन आणि मी जर त्याला खाली पाळलं तर कायदा मला अटक करणार नाही कायदा शिक्षा करणार नाही अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिजनेबल व्हायोलन्स लक्ष द्या रिटॅलिएट म्हणजे बदला घेणे रिटॅलिएट म्हणजे बदला घेणे रिटॅलिएट म्हणजे काय बदला घेणे म्हणजे बदला घेणे इफ आय एम फिजिकली असॉल्टेड माझ्या जवळ जर शारीरिक हल्ला झाला इट विल परमिट तो कायदा मला परवानगी देईल मी टू रिटॅलिएट रिटॅलिएट म्हणजे बदला घेणे विथ रिझनेबल व्हायोलन्स म्हणजे मला हिंसा करण्याची हिंसा करण्याची कशामुळं मला स्वतःचं संरक्षण करायचं आहे तर कायदा मला तशी परवानगी देतो इट डज नॉट धिज बिकॉज द बर्गलर अँड माय असॉल्ट हॅव ब्रोकन वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ अशी परवानगी मला मिळते इट डज धिस बिकॉज अशी परवानगी परवानगी मला मिळते कारण द बर्गलर अँड माय असायलंट असायलंट म्हणजे अटॅकर जो हल्ला करणार आहे तो हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड ऑफ द लॉ कारण त्याने कायदा निश्चितपणे मोडलेला असतो म्हणून मला हा कायदा हिंसाचार करून माझं संरक्षण करण्याची परवानगी देतो बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेंस्ट बैड मैनर ऑर कूड सैक्शन द यूज ऑफ वायोल्स अगेंस्ट समथिंग विच इट डज नॉट इट सेल्फ रेकग्नाइज एज अ लीगली पनिशेबल ऑफेन्स परंतु बट नो लीगल सिस्टम कूड अटेम टू लेट ले परंतु को कायदेसीर यना अविचाराशी किंवा अशिष्टवर्तनाच्या विरुद्ध कायदा करू शकत नाही और कुड शँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स किंवा अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट सेल्फ रिकलाइन ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स किंवा एखादा कायदेशीर गुन्हा म्हणून त्याला मान्यता देऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीच्या विरोधात कायदा वाप कायदा कायद्याने त्याच्यावर कार्य कार्यवाही करण्यास परवानगी देऊ शकत नाही कारण कायदाच इट डज नॉट इट सेल्फ रेकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स कारण कायद्याने त्याला दखलपात्र गुन्हा म्हणून मान्यता दिलेली नाही म्हणून अशिष्ट वर्तन जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या बाबतीत केलं तर त्याच्याविरुद्ध कायदा काही करू शकत नाही कायदा तशी परमिशन सुद्धा देत नाही अँड आवर सिंपथी विथ द मॅन आपली सहानुभूती कोणाच्या बाबतीत त्या लिफ्टमनच्या बाबतीत वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल वी मस्ट ॲडमिट आपल्याला मान्यच करावा लागेल की तो कायदा त्याच्या जागी योग्य होता

आणि कायद्यानं जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं वागणं आवडलं नाही ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइस किंवा त्याचं बोलणं आपल्याला जर आवडलं नाही ऑर द स्काउल ऑन देअर फेसेस किंवा त्याच्या चेहऱ्यावर जर आपल्याला नाराजी दिसली आणि कायद्यानं जर आपल्याला त्यांना मारायची परवानगी दिली तर काय होईल आवर फिस्ट वूड नेव्हर बी आयडियल आपण शांत बसणार नाही छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपण भान करू अँड गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे आणि त्याच्यामुळं दिवसभर शहरातली गटार ही रक्ताने वाहत जातील शहरामध्ये रक्ताचे पाठ वाहतील असं लेखकाचं मत आहे पाहिलेला भाग आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया धन्यवाद